मिलिंद देवराज जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाऊ शकतात आणि त्या संदर्भातली बोलणी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं बोललं जात आहे. सर्वात मोठा पुढाकार जो आहे तो श्रीकांत शिंदे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र जे आहेत खासदार श्रीकांत शिंदे हा पुढाकार घेताना दिसत आहेत आणि त्यामुळे मिलिंद देवरा हे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि कदाचित येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ते शिंदे गटात या ठिकाणी जातील अशी शक्यता वर्तवली जाते. मुंबई काँग्रेसमध्ये काही दिवसापासून घमासान जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं कारण देखील असं आहे की जेव्हा मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झाली तेव्हा देखील मुंबईमध्ये सरळसरळ 2 गट पडल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे आणि 1 गट जो आहे तो मिलिंद देवरा यांचा तेव्हा देखील नाराज झाला होता. तेव्हा ही धुसफूस जी आहे ती सुरू असल्याचं देखील तेव्हा बोललं जात होतं. पण खरी धुसफूस जी आहे ती दक्षिण लोकसभा मतदारसंघापासून सुरू झाल्याचं या ठिकाणी दिसतं आहे. जसं शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीमध्ये सामील झाली आणि त्यानंतर लोकसभेच्या जागा वाटपाची तयारी सुरू झाली आणि मुंबईमध्ये शिवसेनेनं 3 जागांवर आपला दावा दाखल केला. जिथे जास्त लोकसभेचा खासदार ती जागा जी आहे त्याच्या वाट्याला जाईल त्या पक्षाच्या वाट्याला जाईल अशी भूमिका जेव्हा स्पष्टपणे समोर आली तेव्हा दक्षिण मुंबईचा प्रश्न जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चर्चेला गेला. याचं कारण देखील असं आहे दक्षिण मुंबईमध्ये जवळपास 40 वर्ष मुरली देवरा या घराण्यानं राज्य केलं आहे आणि त्याच मुरली घराण्याचे वारसदार म्हणून मिलिंद देवरा हे या लोकसभा मतदारसंघाचे 2 वेळा खासदार राहिलेले आहेत आणि आता शिवसेना या ठिकाणी आल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत इथे विद्यमान खासदार आहे त्यामुळे ही जागा जी आहे ती शिवसेनेच्या गटात जाईल का अशी शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जेव्हा मुंबई काँग्रेसमध्ये आपण पाहिलं तर रमेश चेलीतल्ला जे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे नवीन प्रभारी या ठिकाणी झालेत त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची एक बैठक जी आहे ती मुंबईमध्ये टिळक भवनात आयोजित केली होती. यावेळी देखील मिलिंद देवरा जे आहेत ते नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि ते या बैठकीला गैरहजर राहिलेत. या बैठकीला ते गैरहजर राहिले त्यावेळी काँग्रेसनं स्पष्ट केलं होतं की ते मुंबई काँग्रेसची जी बैठक होणार आहे रमेश चेन्नीथळा यांच्याबरोबर जी बैठक होणार होती मुंबईची त्यावेळी ते उपस्थित राहतील असं काँग्रेसकडनं वारंवार सांगितलं जात होतं. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी मुंबई काँग्रेसची बैठक जी आहे ती मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तेव्हा देखील मिलिंद देवरा हे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं मिलिंद देवरा नाराज असल्याची चर्चा जी आहे ती आणखी या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबई ह्या मतदारसंघामध्ये नगरसेवक महापौर 3 वेळा खासदार म्हणून आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री म्हणून मुरली देवरा यांनी या ठिकाणी काम पाहिलेलं होतं आणि मुंबई काँग्रेसचे जवळपास 23 वर्ष मुरली देवरा हे अध्यक्ष होते. मुरली देवरा यांच्यानंतर ही जागा जी आहे ती मिलिंद त्यांचे पुत्र जे आहेत मिलिंद देवरा यांच्याकडे आली आणि मिलिंद देवरा हे 2 वेळा लोकसभेचे या ठिकाणी खासदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुरली देवरा यांच्यामुळेच मुंबई काँग्रेसमध्ये मिलिंद देवरांचा एक मोठा गट जो आहे तो मुंबई काँग्रेसच्या एकूण कार्यकारिणीमध्ये खूप सक्रिय असल्याचं आपल्याला वारंवार पाहायला मिळतंय आणि अशा मिलिंद देवरा यांचं जर पत्ता कट होत असेल तर ती गोष्ट खूप मोठी राजकारणामध्ये समजली जाते आणि त्यामुळेच हा संपूर्ण नाट्य जे आहे ते रंगताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा शिवसेनेसोबत बोलणी या ठिकाणी सुरू होती तेव्हा शिवसेनेकडे हा मतदारसंघ जाईल हे स्पष्ट होतं तर मिलिंद देवरा यांना कुठलं पद दिलं जाणार हा देखील एक मोठा प्रश्न होता. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं गेल्या काही दिवसापासून बोललं जात होतं. गेल्या निवडणुकीमध्ये देखील मिलिंद देवरा जे आहे ते नाराज असल्याचं बोललं जात होतं पण ही नाराजी काहीशी त्यावेळी जी आहे ती कमी करण्यात आली होती आणि मिलिंद देवरा यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं. पण आता ही नाराजी जी आहे ती संपताना दिसत नाही आहे त्यामुळे मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या वाट्यावर कारण जर आपण पाहिलं तर भाजपामध्ये भाजप आणि शिवसेना विशेषतः शिंदेगट यामध्ये जी आता जागा वाटपाची जी बोलणी होईल त्यामध्ये हा मतदारसंघ जो आहे तो शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिलिंद देवराज जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाऊ शकतात आणि त्या संदर्भातली बोलणी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं बोललं जात आहे. कारण यामध्ये सर्वात मोठा पुढाकार जो आहे तो श्रीकांत शिंदे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र जे आहेत खासदार श्रीकांत शिंदे हा पुढाकार घेताना दिसत आहेत आणि त्याच पद्धतीने बोलणी जी आहे ती मिलिंद देवरा यांच्यासोबत चालू असल्याचं देखील बोललं जात आहे. मिलिंद देवरा गेल्या 2 बैठकांमध्ये या ठिकाणी काँग्रेसच्या आले नाहीत त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं उद्योगमंत्री उदय सावंत यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली आहे
जर मिलिंद देवरा यांना वाटत असेल किंवा ते नाराज असतील तर त्यांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश घ्यावा, निवडणुकीसाठी त्यांचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी मांडली आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक संमिश्र असा हा मतदारसंघ आपल्याला जर पाहायला मिळतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे हा मतदारसंघ राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण गेल्या 5 निवडणुका म्हणजे गेल्या काही 10 ते 12 निवडणुकांमध्ये जर पाहिलं तर 5 वेळा या ठिकाणी मुरली देवरा कुटुंब जे आहे ते 5 वेळा खासदार या ठिकाणी झालं आहे. 2 वेळा जयवंतीबेन मेहता जे भाजपच्या खासदार होत्या आणि त्यानंतर शिवसेनेकडे हा मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेचा मोठा जो वर्ग आहे तो या मतदारसंघामध्ये. आपण हा जर मतदारसंघ जर पाहिला तर भायका, शिवडी, त्याचबरोबर वरळी, मलबार हिल, मुंबादेवी हे जे मतदारसंघ आहेत विधानसभेचे ते या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. आणि मोठं प्राबल्य जे आहे ते भाजप आणि शिवसेनेचं, म्हणजे 3-2 मतदारसंघ शिवसेनेचे, 3 मतदारसंघ शिवसेनेचे, 2 भाजपचे आणि 1 जो आहे तो काँग्रेसचा मतदारसंघ आहे. आणि जर लोकसभेचं गणित जर पाहिलं तर एक मोठा मतदार जो आहे तो भाजप आणि काँग्रेसचा या ठिकाणी आहे. त्यामुळे जर समजा मिलिंद देवरा हे जर शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटात जर आले तर भाजपाची एक मोठी ताकद जी आहे ती मिलिंद देवरा यांच्या पाठीशी उभी राहू शकते आणि या ठिकाणी लोकसभेचं गणित जे आहे ते बसू शकतं ही भूमिका जी आहे. आणि एक तगडा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी मिलिंद देवराच्या रूपाने जो आहे तो शिंदे गटाला या ठिकाणी मिळू शकेल. कारण जर मिलिंद देवरा हे भाजपात गेले असते तर जो मिलिंद देवरांचा दलित, मुस्लिम आणि जो ख्रिश्चन वर्ग जो इथं सर्वात मोठा आहे तो वर्ग मिलिंद देवरा यांना मदत कितपत करेल ही देखील शंका जी आहे ती उपस्थित केली जात होती. त्यामुळे मिलिंद देवरा जे आहेत ते शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊ शकतात ही देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. आणि त्यामुळे मिलिंद देवरा हे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि कदाचित येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ते शिंदे गटात या ठिकाणी जातील अशी शक्यता वर्तवली जाते. पण आपण जर पाहिलं तर भाजपाकडे देखील जर ही जागा जर आली तर भाजपाकडे देखील मोठा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी सर्व मतदारसंघांमध्ये प्रभावित होईल असा मतदार उमेदवार जो आहे तो या ठिकाणी नाही आहे. कारण जर 2 नावं जर आपण पाहिली तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्याचबरोबर मलबार हिलचे मंगलप्रभात लोढा 2 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी भाजपाकडून संभाव्य म्हणून येऊ शकतात. पण खऱ्या अर्थानं मतदारसंघाच्या बाहेर खूप मोठी ओळख जी आहे ती दोघांची पण नाही आहे. आणि त्यामुळे एक मिलिंद देवरा हे एक नाव जे आहे ते सर्व मतदारसंघांमध्ये सर्वसमावेशक आणि सर्वांना परिचित असलेलं नाव आहे. त्यामुळे शिवसेनेकडून म्हणजेच एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना या ठिकाणी प्रवेशासाठी रेड कार्पेट जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे. आता जसजसं निवडणूक जवळ येईल आणि भाजपाची पहिली यादी या ठिकाणी आणि जागा वाटप जर पूर्ण झालं तर कदाचित मिलिंद देवरा यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश जो आहे तो या ठिकाणी अपेक्षित होतो आहे. आणि त्याच पद्धतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी दिसतं आहे. खऱ्या अर्थानं मिलिंद देवरा यांनी जरी काल मुंबई काँग्रेसमध्ये शक्तीप्रदर्शन केलं नाही पण आज जर आपण पाहिलं तर अमीन पटेल यांचा वाढदिवस आहे. जे काँग्रेसचे आमदार आहेत आणि दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद देवरा यांचे समर्थक म्हणून मानले जातात त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी मिलिंद देवरांच्या वतीनं अमीन पटेल यांच्या वाढदिवसामध्ये शक्तीप्रदर्शन जे ते काँग्रेसच्या वतीनं म्हणजेच मिलिंद देवरा समर्थकांच्या वतीने या ठिकाणी केलं जाईल. आणि कदाचित या अमीन पटेल यांच्या कार्यक्रमामध्ये जे सर्व जवळचे कार्यकर्ते आहेत ते काही महत्त्वाचा डिसिजन जो आहे तो या ठिकाणी घेण्याची देखील शक्यता आहे. आणि आगामी 2 दिवसात दक्षिण मुंबईचं राजकारण जे बदलेल असं देखील चित्र या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं आहे.